त्यासाठी आता आम्ही पीस कमिटी मीटिंग घेतो आहे. सर्वांना माझी एक विनंती राहील की जे शांतते मार्गाने जे आहेत हे आपण जे ग्रीव्हन्स आहे ते आपण सांगू शकता. आजही कलेक्टर ऑफिसला, डिव्हिजनल कमिशनर ऑफिसला, माझे पोलीस स्टेशन्समध्ये तसेच आमच्याकडे काही लोक आले होते जे त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी जे निवेदन आहे ते दिलेले आहे, ते आम्ही ऐकलेलं आहे. आणि शहरामध्ये सध्या शांतता आहे आणि आपण सगळा जे आहे उद्याची पण तयारी आहे. आता शांतता समितीची आम्ही मीटिंग घेतो आहे. सर्वांना परत माझी विनंती राहील की आपण शांततेचे मार्ग आहे त्याप्रमाणे आपण विनंती करू शकता, परंतु कायदा आपल्या हातात घेऊ नये. अननेसेसरी जी शांतता आहे ते त्याला कुठेही कलंक लागू नये यासाठी आमचे प्रयत्न राहील. सोशल मीडियावर आमचं सायबर पेट्रोलिंग चालू आहे. त्याच्यावर वॉच आहे. जे असे मेसेजेस फॉरवर्ड करत आहे किंवा पाठवत आहे, फेसबुक असो, ट्विटर असो किंवा इंटरनेटचे अदर माध्यम होते, त्याच्यावर वॉच आहे. आणि कोणी जर असं करत दिसला तर त्याला त्याच्यावर आपण लिगली जे ॲक्शन आहे ते ॲक्शन आम्ही घेणार. आणि जर गरज पडली तर पुढे जाऊन पण आपण कारवाई करू. कारण अशा जे दंगल वगैरे जी परिस्थिती होती, काही लोक हितपुरस्कर अशा घटनांना टचअप करतात, तर त्या दृष्टीने काही आपण ताब्यात घेणार आहोत का? संशयित नाही जे आम्ही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आहे जे दिसत आहे त्यांना आपण मेसेज देतोय, त्यांना बोलतोय की आपण कुठलाही आपल्या हातात कायदा घेऊ नये, कुठली अशी अनुचित कारवाई करू नये. आता आम्ही हे करतोय, जर जे दिसले आपण व्हिडिओग्राफी करतोय, सगळंही करतोय. आणि ज्यांचे नाव समोर येत आहे, कोणी याच्यात करण्याची शक्यता आहे, त्याच्यावर नक्की आपण ॲक्शन घेणार आहोत. सध्या आमचे जवळपास 30 पोलीस निरीक्षक आणि 80 अधिकारी आहे API आणि PSI रँकचे, तसेच 1500 आमचे पोलीस कर्मचारी. हा एक दिवसा आणि बाकी पोलीस स्टेशनमध्ये जे आपली स्ट्रेंथ आहे ती आहे. जेवढं आमच्याकडे स्ट्रेंथ अवेलेबल आहे ते सगळे राऊंड द क्लॉक ड्युटीवर आहे. जसं मी सांगितलं, काल रात्री 2 होते वाहन आणि आज 3 वाहन असे दिसलेले आहे ज्याच्यावर दगडफेक झालेली आहे आणि 1-2 जे काच आहे ते फुटलेले आहे. सर, मागे देखील अशी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा आपण शहर पोलिसांनी काही इंटरनेट बंद केलेलं होतं शहरातील, यावेळी असे काही होऊ शकते? गरज पडली तर आपण त्या निर्णय घेऊ, सध्या असं वाटत नाही. त्यामुळे जर आम्हाला गरज भासली तर नक्की आपण त्या शासनात येऊ आणि पुढची कारवाई त्याच्यावर करणार.